तर अजित पवारांचे शरद पवारांवरील आरोप म्हणजेच भाजपची स्क्रिप्ट आहे असं संजय राऊत म्हणतात. पक्ष तुटत नसल्यानं चारित्र हनन करणं सुरू आहे असं देखील राऊतांनी आरोप केलेले आहेत. अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांनी खरं तर ही टीका केली आहे. दरम्यान संजय राऊतांची वक्तव्य म्हणजेच राजकीय चोंबडेपणा असा प्रतिहल्ला आता शेलारांनी केलेला आहे. जे शिवसेनेवरती जे आरोप होत आहेत किंवा शिंदे आणि त्यांचे लोक करतायत ते सुद्धा स्क्रिप्टच आहे. आणि आता हे जे लोक करतायत माननीय पवार साहेबांवर ते सुद्धा एक स्क्रिप्ट आणि दे स्क्रिप्टेड ॲलिगेशन्स. माननीय शरद पवार असतील, माननीय अजित उद्धव ठाकरे असतील, ह्यांच्या बाबतीत नेमकं भारतीय जनता पक्षानं हेच केलेलं आहे. आधी पक्ष फोडले, घर फोडलं आणि आता त्यातूनही हे नेते किंवा त्यांचे पक्ष तुटत नाहीत, कोसळत नाहीत, मग त्यांचं चारित्र्यहनन, कॅरेक्टर ॲसॅसिनेशन हे करण्याची सुरुवात आहे प्रत्येकावर. आम्ही त्या सगळ्याला सामोरं जाऊ आणि उभे राहू. नाही, आता अजितदादांनी भूमिकाच मांडली. आता हे आव्हान थेट शरद पवारांनाच आहे. त्या दोघांमध्ये झालेल्या बोलण्यामध्ये लुडबुड करण्याचं आणि चोंबडेपणा करण्याचं काम संजय राऊत करतायत. ते तिथे होते का? त्यांना त्यातली माहिती आहे का? त्यांच्याकडे काही यंत्र आहे का? पवार साहेबांच्या कार्यालयात किंवा घरामध्ये जर ती चर्चा झाली असेल तर त्याचं व्हिडिओ शूटिंग किंवा व्हिडिओ स्क्रिप्ट संजय राऊत यांच्याकडे आहे का? संजय राऊत यांची विधानं म्हणजे राजकीय चोंबडेपणा आहे आणि म्हणून त्यांनी यात पडू नये. पवार साहेबांना हे आव्हान अजित पवारांचं आहे, त्याचं उत्तर शरद पवार साहेबांनी द्यावं.